मी माती मेश्राम आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज बनवणार आहे मी बटाटा आणि साबुदाण्याचे पापड. तर हे बघा, आपण बटाट्याला पण उकळायचे नाही, असे छान असे शिरून घेतलेले बघा. आणि हा एक वाटी साबुदाणा भिजवून घेतला. आणि हे आपले थोडीशी मिरची आणि नमक, चारच वस्तू पासून आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत. ते बघा, आता आपण हे बटाटे आहे ना शिजलेले आहे छान पाण्यामध्ये ठेवले, म्हणजे असे हे लाल नाही झाले पाहिजे. म्हणून आता हे धुवून असे किसून घ्यायचे. किसून पाणी ठेवून अंदाज ठेवायचं असलं आपण याला शिजवून थोडे बटाट्याला थोडं पाणी ठेवायचं, जास्तीच पाणी नाही ठेवायचं. आता मी गंज ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण पाणी जास्त नाही टाकायचं, याला पाणी खूप कमी लागते, म्हणून मी अर्धा मगाच टाकणार आहे. एवढं आपल्याला लागलं तर आपण वरून टाकू शकतो, पण पातळ झालं तर आपण पाणी काढू शकत नाही, म्हणून आपण पाणी थोडं कमीच टाकायचं. आता हे पाणी उकळायला ठेवलंय. आता मी पूर्ण बटाटे किसून घेतो. बटाटा किसे पर्यंत सर्व पाणी पण उकळून जाते, मग आपल्याकडे झटपट पापड बनतील. आणि साबुदाण्याचे आणि बटाट्याचे पापड खायला छान लागतात. बघा, आता छान असे आपले किसून झाले बटाटे सर्व. साबुदाणा छान असा भिजवून घेतला होता. बघा, आपल्या पाण्याला पण उकळी आली. आता आपण हे मिरची छान अशी बारीक बारीक केली आहे ना, हे अशी टाकून द्यायची पाण्यामध्ये, म्हणजे आपल्या पाण्याला पण थोडा कलर येतो आणि आपल्या पापडवर पण छान दिसते. टाकायचं थोडं नमक. नंतर आपल्या पाण्याला उकळी आली. आता आपण हे बटाटा किसला ना याच्यामध्ये गंजामध्ये टाकून द्यायचं. आपल्याला वाटलं की थोडं घट्ट आहे तर आपण थोडं पाणी टाकू शकतो, पण जास्त पाणी झालं तर आपण काढू शकत नाही, म्हणून आपण पाणी थोडं कमी टाकायचं. आणि आपल्याला हे पडद्यावर टाकायचे आहे, त्यामुळे थोडं घट्टच असायला पाहिजे. असे असं उचलून मग टाकायचं. Thank you.
ची उकड़ी होती है तो मग कच्च अपने पापड़ काड़े होती थोड़ी अभी उकड़ी होती छान उकड़ी होते ना अभी उकड़ी होती बटाटा पकला का म्हणून आपण हे असे छोटे छोटे रेषेस असतात ना त्याला असं दाबून पाळायचं बटाटा पकला का म्हणून नाही तर कच्चा राहिला तर मग काळे पापड होतात म्हणून असं पाळायचं मस्त असं पापडाचं बटाटा आपला तयार झालेला आहे बाहर मी पडद्यावर टाकणार आहे मस्त बाल्कनी मध्ये त्याला पन्नी ठेवलेली आहे त्याच्यावर आता आपण हे असे पापड घ्यायचे आणि छान असे टाकायचे आणि हे सुकले का मग निघतात छान मस्त असे घट्ट बेटर असलं आपलं तर आपले पापड पण छान होतात बघा तुम्ही पलंगावर पण टाकू शकता आता मी वर गच्चीवर नाही चालली आहे तर मी इथेच टाकते पापड कसे आपण पनीर टाकले ना तर खायला पण सोपे जाते सुकले की आणि झटपट पण सोपे आता मी याला उन्हामध्ये बाल्कनीमध्ये ठेवून देते आपण उन्हामध्ये बसतो ना तर ऊन लागते वाढले की मग मी तळून दाखवणार छान मस्त कसे छान खायला खुशखुशीत बनतात तसे पापड साबुदाणा आणि बटाटे हे बघा मी आहे ना साबुदाणा आणि बटाटे असे किसून आहे ना पापड बनवण्याचं हे बघा कसे चांगले वाढलेले आहे ना असे वाढलेले आहे आता मी तुम्हाला तळून दाखवते आपलं तेल पण असं तापलेलं आहे बघा
असा साबुदाना मस्त असा फुलतो आणि खायला पण खूप बघू चवीला टेस्टी लागतात हे बघ. दिसायला पण छान मस्त असं दिसतं. हा बटाटा आहे ना आपण मस्त किसून टाकलेला असे त्याच्यामुळे याला असा नवीन असा टेक्स्चर आलेला आहे. हे बघा कसे छान दिसतात. आपण पाच वाजता जसा मी नाश्ता पण करू शकतो आणि पाहुणे आले तरी बनवू शकतो. आणि हे पापड पापड तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आवडते आणि छोट्या मुलांना तर अगदी मस्त आवडते. तर असे पापड तुम्ही बनवून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद. हे बघा मी तुम्हाला दाखवते कसं तोडून असं. हे बघा मस्त असे कुरकुरीत झाले. असे कुरकुरी बनतात. अच्छा छान असं बनवा.